नमस्कार मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण घनफळ आणि त्याच्या एककांबद्दल व्हॉल्यूम अँड इट्स युनिट्स बद्दल जाणून घेऊ राजू आणि बबलू राजूच्या घरी क्रिकेट खेळत आहेत राजूनी आपली बॅट फिरवली आणि चेंडू सरळ जाऊन एक जग जो काठोकाठ पाण्याने भरलेला होता त्यामध्ये जाऊन पडला बबलू चल आपण चेंडू त्या जगमधून काढूयात नाहीतर आई मला खूप रागवेल राजू तू पाहिलेस का की जसा चेंडू पाण्याने भरलेल्या जग मध्ये पडला त्यामधले पाणी थोडे बाहेर सांडले हो बबलू बघ टेबलवर अजून ते पाणी आहे पण असे का झाले राजू असे झाले कारण की प्रत्येक वस्तू काही जागा व्यापते ज्याला आपण त्या वस्तूचे घनफळ व्हॉल्यूम असे म्हणतो मला समजले नाही बबलू तू मला अजून उलगडून सांगशील का हो पण एका आटीवर टेबलावर सांडलेले पाणी तू पुसायचेस <laughs> मान्य आहे मान्य आहे आता पटकन मला घनफळाबद्दल बद्दल व्हॉल्यूम बद्दल समजावून सांग ठीक आहे राजू आधी तू एक मोज पात्र घेऊन ये राजू लगेचच आपल्या खोलीत जाऊन एक मोजपात्र घेऊन आला आता बबलूने जगमधून चेंडू बाहेर काढला आणि जग परत एकदा पाण्याने पूर्ण भरला राजू आता मी चेंडू परत एकदा या जगमध्ये टाकीन आणि यावेळी जेव्हा पाणी सांडेल तेव्हा मी ते पाणी या मोजपात्रात भरीन हे म्हणून बबलूने चेंडू जगमध्ये टाकला आणि परत एकदा पाणी सांडून मोजपात्रात भरले गेले राजू तू मला मोजपात्रात किती पाणी भरले आहे ते सांगू शकशील का राजूने मोजपात्रात भरलेल्या पाण्याचा पृष्ठभाग पाहिला आणि म्हणाला पन्नास मिलीलिटर बघ राजू चेंडू या जग मध्ये आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करतो म्हणून जगमधून पाणी बाहेर आले जितकी जागा तो चेंडू जग जगमध्ये व्यापेल तेवढेच पाणी बाहेर सांडेल येथे चेंडू जी जागा घेतो त्याला त्या चेंडूचे घनफळ व्हॉल्यूम असे म्हणतात येथे जगमधून पन्नास मिलीलीटर पाणी बाहेर सांडले आहे म्हणून आपण चेंडूचे घनफळ म्हणजेच व्हॉल्यूम पन्नास मिली आहे असे म्हणू शकतो अरे वा बबलू हे तर खूप गमतीशीर आहे अशाच प्रकारे मी इतर कुठल्याही घन सॉलिड वस्तूचे घनफळ शोधू शकतो का नक्कीच तर चला आता आपण गोटीचे घनफळ काढण्याचा प्रयत्न करूयात राजूने जगमधून चेंडू काढला आणि जग परत पाण्याने पूर्ण भरला नंतर राजूने यावेळी त्या जगमध्ये एक गोटी टाकली जर यावेळी मोजपात्रात इतके पाणी भरले आहे तर गोटीचे घनफळ व्हॉल्यूम किती आहे ते तुम्ही सांगू शकाल का हवे असल्यास तुम्ही व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता मोजपात्रात भरलेल्या पाण्याचा पृष्ठभाग दहा मिलीलीटर खुणेवर आहे म्हणून गोटीचे घनफळ व्हॉल्यूम दहा मिलीलीटर आहे असे आपण म्हणू शकतो अरे वा या गोटीचे घनफळ दहा मिलीलीटर आहे चल बबलू माझी आई येत असेल मी पटकन टेबलावरचे पाणी पुसून घेतो आणि मग आपण बाहेर जाऊन क्रिकेट खेळू राजूने टेबल पुसले आणि दोघे मित्र क्रिकेट खेळायला गेले मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण घनफळ आणि त्याची एकके व्हॉल्यूम अँड इट्स युनिट्स याबद्दल पाहिले पुढील व्हिडिओमध्ये आपण उदाहरणे पाहून याबद्दल अधिक जाणून घेऊ